स्वराज्यासाठी लढण्यासाठी कसे महाराज उद्युक्त करतात, बाजीप्रभू देशपांडे कसे जाणीव करून देतात, हा बराच इतिहास आपल्याला कळतो आणि तो खूप छान प्रकारे केलेला आहे. माझा सगळ्यात आवडता धडा हा होता बाजीप्रभू देशपांडेंचाच, की त्यांनी कसं महाराजांसाठी बलिदान दिलं. बहुत अच्छी लगी एंड खूप आवडली मला, आणि मी नक्की आई बाबांना पण घेऊन येईन हा पिक्चर बघा. बेसिकली आनंद असा होतोय की आज इतके शिवाजी महाराजांवर चित्रपट येऊन सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय, तर लोकांना ते बघायला आवडतं आहे. आणि हा शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे असे दोघांवर हा सिनेमा आहे, तर त्यांचं एक द्वंद्व, वैचारिक द्वंद्व, स्वराज्यासाठी लढण्यासाठी कसे महाराज उद्युक्त करतात, बाजीप्रभू देशपांडे कसे जाणीव करून देतात, हा बराच इतिहास आपल्याला कळतो आणि तो खूप छान प्रकारे केलेला आहे. अगदी म्हणजे डोळ्याचं पारणा फिटतं. म्हणजे इतके तसे उत्तरोत्तर म्हणजे फर्जनपासून जी सुरुवात झाली, दिग्पाल लांजळेकर आमचा मित्र, त्याने सुरुवात केली, ती आता म्हणजे फतेह शिकस, त्याच्यानंतर पवन खिंड, सरसेनापती हंबीरराव आणि आता हरहर महादेव, खूप चांगला झाला सिनेमा. आपण आज टेक्निकलीसुद्धा खूप स्ट्रॉंग पिक्चर करू शकतो आहे, करतो आहे, अशा प्रकारचे ऐतिहासिक सिनेमेसुद्धा आपण त्याच लेवलचे करू शकतो आहे, याचा आनंद होतो आहे. आणि म्हणूनच मी पहिल्या दिवशी, अगदी पहिल्या दिवशी लागल्या क्षणी दिवशी मी आलो आणि मी बघितला सिनेमा, कारण मला खूप बघायचा होता सिनेमा. हरहर महादेव खूप चांगला झाला आहे. शरद केळकर आउटस्टँडिंग, छोट्याशा भूमिकेत अशोक शिंदे, अमृता खानविलकर अप्रतिम कामं केली आहेत, आणि ऑफकोर्स ऑल द टॉप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत सुबोध भावे, सगळ्यांनी अप्रतिम काम केलं. अभिजित देशपांडे डिरेक्टर, रिटर्न अँड डिरेक्टेड बाय अभिजित देशपांडे, खूप छान आहे. स्क्रीन प्ले चांगला केलेला आहे, जो आणखी त्यात माहीत झाला, त्याचे तसं नाही आहे बऱ्याच इतिहासात, पण तो छान असं गोंफळ आहे. तुम्हाला एक म्हणजे बाजीप्रभू देशपांडेचं मुलगा यांचं कॅरेक्टर दाखवलं आहे, ते छान गुंफळं आहे. एंड ऑफ द डे म्हणून उत्कृष्ट अप्रतिम सिनेमा हर हर महादेव. माझ्या मते लहानपणी मला आठवत आहे की मी माझा सगळ्यात आवडता धडा हा होता बाजीप्रभू देशपांडेंचाच, की त्यांनी कसं महाराजांसाठी बलिदान दिलं, आणि आज ते त्याचं चित्रीकरण होऊन त्या गोष्टीचं एक एवढा मोठ्या स्केलवर चित्रपट येतो, याचा खूप आनंद होतोच आहे मला एक मराठी माणूस म्हणून, की हां माझ्या भाषेचा सिनेमा आहे आणि इतका मोठ्या लेवलवर होतो आहे, त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड आहे. आणि लवकरच माझ्या सगळ्या मित्रमंडळींचा प्लॅन होतोच आहे की आम्ही सगळे जाऊन थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघणार आहोत, आणि मी त्यांना माझ्या सगळ्या सदिच्छा त्यांच्याबरोबर. आणि तुम्हा सगळ्यांना मी आवाहन करतो की प्लीज जाऊन ही फिल्म बघा, कारण की ही खूप मस्त फिल्म आहे, आणि आपला जो इतिहास आहे त्याचा आपल्याला पुन्हा एकदा नव्याने अभिमान वाटेल अशी ही फिल्म आहे, त्यामुळे ती नक्की बघा, प्लीज मिस नका करू. बहुत अच्छी लगी एंड खूप आवडली मला, आणि मी नक्की आई बाबांना पण घेऊन येईन हा पिक्चर बघायला, खूप आवडलं. ॲक्टिंग खूप छान होती आणि ओव्हरऑल डिरेक्शन वगैरे खूप बाप होतं. 3.5. हां ऑफकोर्स, मैं मॉम डॅड के साथ जरूर आ रही हूँ. मूवी सुपर होता, मराठी मूवी होता, मराठीमध्ये बघितला मी ॲक्च्युली हर हर महादेव. और राजसाहेबांचा आवाज खूप आम्हाला आवडला, आणि बाजीप्रभू देशपांडेची भूमिका शरद कळकरने केलेली आहे ती अतिशय उत्तमरित्या साकारली गेलेली आहे, आणि सुबोध भावेने जी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली ती हुबेहूब साकारलेली आहे. तर सगळ्यांनी मराठीमध्ये, मराठी हिंदी सगळ्या लँग्वेजमध्ये बघा आणि मूवीला प्रोत्साहन द्या. मुझे तो मला तर ॲक्च्युली शरद केळकर आणि सुबोध भावेंचं दोघांचं काम आवडलेलं आहे, कारण दोघांनी सुपर काम केलेलं आहे. ॲक्शन सुपर आहेत, बाजीप्रभू देशपांडेची पण ज्या भूमिका जी साकारली आहे त्याच्यामध्ये जे ॲक्शन आहे ना ते सुपर आहेत. डायरेक्शन एक नंबर. मी तर 5 देणार त्याला.